नमस्कार मी विशाल परदेश या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अखेर अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला जातो आहे पण त्याचबरोबर कोरोना संसर्गाचं वातावरण लक्षात घेता अयोध्येत भूमिपूजनाच्या कार्यक्रमात कमीत कमी माणसं असावीत या दृष्टीने खुद्द पंतप्रधान मोदी काळजी घेत आहेत तसं ते लक्ष घालत आहेत तेच दुसरीकडे नाशिकमध्ये पाच तारखेला भूमिपूजनाच्या मुहूर्तावर किंवा त्यानिमित्ताने एक दिवस मंदिरं खुली ठेवून महाआरती केली जावी गंगेवरती अशी मागणी जी आहे ती विविध आखाडा संघटनांनी केलेली आहे पण आरती होणार तर गर्दी होणार पुन्हा संसर्गाचा धोका म्हणून आज चर्चा करूयात या भक्तीच्या आखाड्याला घेऊन याचविषयी चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात आपल्याबरोबर असणार आहेत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे पण तत्पूर्वी आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर विविध आखाडा संघटनेची लोक पण असणार आहेत ते देखील याबद्दल आपलं म्हणणं मत त्यांच्या काय मागण्यात ते, ते व्यक्त करतील ते आपल्याला सांगतील जाऊया प्रशांत बागकड सुरुवातीला प्रशांत अर्थात अयोध्येतल्या या राम जन्मभूमी भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये गंगा घाटावर रामभक्तांमध्ये निश्चितच आनंद असणार पण ही श्रद्धा त्यातली आसक्ती लक्षात घेता ती त्यांच्या जागी ठीक आहे पण कोरोना संसर्गाचं वातावरण देखील लक्षात घेतलं जाणार आहे काय नेमकी मागणी या सगळ्या वातावरणात यांनी लावून धरली आहे खरे विशाल एकंदरीत या रामाच्या नगरीमध्ये अयोध्येवरून महाभारत सुरू झालेला आहे आपल्याला माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी खरंतर या नाशिक नगरीची ओळख क्षुपणखेचं कापलेलं नाक या भूमीवर पडलं म्हणून याच भूमीचं नाव नासिका आणि नाशिक हे असं झालं आणि याच ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला म्हणून दर बारा वर्षांनी कुंभमेळा ज्या आपल्या देशात चार ठिकाणी होतो त्यातलंच हे तीर्थक्षेत्र आणखीन हे एक स्थान आणि याच ठिकाणी आता रामाची सगळी मंदिरं सगळीच बंद आहेत निदान पाच ऑगस्ट तरी ही मंदिरं सगळी उघडी करावी ही मागणी आहे महाआरती करावी मी त्या आता त्याच जागे आहे रामकुंडावर विशाल की ज्या ठिकाणी ही महाआरती होत असते किंवा या आरती थी? याच ठिकाणी महाआरतीचं आयोजन करावं हिंदुत्वादी संघटना मग ती बजरंग दल असो विश्व हिंदू परिषद असो तीर्थ पुरोहित संघ किंवा सगळेच आखाडे सगळेच एकत्र एक आलेले जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही, ही परवानगी द्यावी पण कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे जमावबंदी आदेश लागू केला आहे आणि यामुळे या, या प्रकारची परवानगी देता येणार नाही अशी भूमिका प्रशासनानं स्पष्ट केली आहे पण या सगळ्या विचारना सगळेजण संतप्त आहेत नेमकी काय भूमिका आहे त्यांची तीच आपण जाणून घेऊ ज्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे आणि तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहात गुन्हे दाखल होतील काय सांगाल आम्ही मुळात या राम जन्मभूमी न्यासाच्या जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी गेली इतक्या वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो संघर्ष करत असताना जर समजा आमच्यासारख्या बजरंगी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस जर ब्याण्णव साली जर समजा अंगावर गुन्हे दाखल करून घेतले असतील आता तर आमचं काहीच राहिलेलं नाही आहे आता आम्ही गुन्हे दाखल जरी झालेत तरी आम्ही राम मंदिरात जाणार उत्सव साजरा करणार आणि दीपोत्सव करणार महाआरती करणार सर्व प्रकारे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल जे जे काही कार्यक्रम या शहरामध्ये ठरवतील तेथे ते आम्ही अति उत्साहाने साजरी करतील आम्हाला पोलीस प्रशासनाची भीती नाही आम्ही त्यांच्या या दांडगाईला घाबरणार नाही आहोत नक्कीच ना घाबरणार नाही पुरोहित संघ सुद्धा अत्यंत आक्रमक झाला आहे काय सांगाल आ, या ठिकाणी प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तर चौदा वर्षांपैकी सर्वात जास्ती काळ त्यांनी या ठिकाणी रामतीर्थावरती व्यतीत केला आहे आणि आज पाचशे वर्षांच्या संघर्षमयी लढ्यानंतर जेव्हा राम मंदिर निर्माण होते आणि त्या दिवसाच्या भूमिपूजनाच्या दिवशी ज्या ठिकाणी रामाचं व्यास वास्तव्य होतं या ठिकाणी पूजा अर्चा महाआरती झाली नाही तर ते थोडंसं विचित्र काहीतरी वाटेल त्यामुळे आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की सोशल डिस्टन्सिंगचं आणि सगळं ह्याच्याचं चा पालन करून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची मनोभावे पूजा महाआरती करून आम्ही या ठिकाणी आनंद साजरा करणार आहोत आनंद साजरा करणारे खरं तर प्रत्येकालाच आनंद आहे की रामा जन्मभूमीचा वाद जो आहे वर्षानुवर्षांपासून चिघळलेला हा कुठेतरी थांबला आहे काय भूमिका आहे तुमची या वादावर वादे वादे ज्या आहेत तत्वबोधा असे हे वाक्य आहे त्या तत्वबोधाप्रमाणे आपल्याला भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही आहे तर प्रभू आणि प्रत्यक्ष आपल्या या सगळ्या शक्तीला संघ शक्तीला आपल्या रामदास स्वामींनी एक म्हटलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे अरिष्ठान पाहिजे भगवंताचे तर या बाबरी मशीदीच्या ठिकाणी जे आपल्या संघर्ष करून अनेक जणांनी आपलं बलिदान दिले ते बलिदान कधी व्यर्थ केलेलं नाहीये आणि आपल्या याच्यामध्ये शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची काय कुणाची देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले घेतल्या त्याप्रमाणे जे बलिदान केले आहे त्याचा आम्हाला आज हक्क आहे शासनाने त्यांचे सर्व नियम पाळून त्यांच्या बंदोबस्त आम्हाला त्यांच्याकडनं तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाकडनं सोशल डिस्टन्सिंग महंत सुधीरदास आलेले आहेत सगळेच आखाडे अत्यंत आक्रमक आहेत काय सांगाल नाही भारतभूमीला लागलेला हा गेल्या पाचशे वर्षाचा कलंक हा मिटण्याचा दिवस हा पाच तारीख जो शुभमुहूर्त सर्व भारतवर्षातील संत महंतांच्या संमतीने निघाला आहे मला असं वाटतं की ही अत्यंत क्रांतिकारी अशी घटना आहे आणि पुन्हा या राष्ट्राचं भारता हा असं जे नाव आहे म्हणजे जे ज्ञानामध्ये नित्यरत असतं जे भक्तीमध्ये जे नित्यरत असतं अशा या भारतभूमीचा पुनर्गौरव हा या देशाला निश्चितच प्राप्त होईल नक्कीच पुनर्गौरव प्राप्त होईल पण सगळेच आखाडे म्हणजे की त्र्यंबकेश्वरचे दहा नाशिक आखाडे नाशिकचे चार आखाडे तुम्ही सगळे चौदा आखाडे चतुसंप्रदाय आखाडा एकत्र आलेत महंत काय सांगाल प्रशासन म्हणताय की आम्ही परवानगी देऊ शकत नाही आखाडे म्हणतात गुन्हे दाखल केले तरीही आम्ही महाआरती करणारच प्रभू रामचंद्रांचं स्मरण करणारच काय भूमिका आहे नहीं आपने वो गुना दाखिल करने का सवाल नहीं है ये एक धार्मिक कार्यक्रम है जो कई साल से राम मंदिर के बारे में चर्चा था तो आज वो कार्यक्रम है लेकिन ये महामारी मा, जो कोरोना के कारण है ऐसे परिस्थिति है लेकिन हम लोग जो कार्यक्रम हमारे सिस्टमेटिक में कार्यक्रम है जैसे हम लो को लोग को ज़्यादा लोग इकट्ठा नहीं करें कुछ नहीं करेंगे यानी राम जी की राम कुंड पर आरती करेंगे और भगवान राम जी जो स्तंभ है वहाँ आए के वहाँ हम लोग आरती करेंगे विधिवत पूजा करेंगे हम लोग को कोई ऐसे ज़्यादा लोगों को इकट्ठा नहीं करना ये नहीं करना है जैसे आज मान जी बताए यानी कल की पांच की तारीख जो है हमारे हिंदुओं के लिए हमारे साधुओं के लिए पूरा राम भक्त के लिए के गर्व के दिन है ये राम मंदिर की भूमि पूजन हो रहा है और सबसे अगस्त महीना क्रांतिकारी की महिना आहे आणि जो तीनशो सत्तर जैसे कलंक हमारे देश के था आज कलंक पाच हो तारीखेला जम्मू काश्मीरला जी स्वायत्तता मिळाली त्यालाही एक वर्ष पूर्ण होतय हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आम्ही आम्ही करणारच प्रशासनाला सहकार्य करू प्रशासनाने मागितलेलं सहकार्य सुद्धा देऊ पण महाआरती करणारच या भूमिकेवर आपले ठाम आहेत विशाल याचबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर नाशिकचे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात त्यांच्याशी त्यांना तेन, याबद्दल आपण बोलत करूयात डॉक्टर सुरेश जगदळे एकूण नाशिकची परिस्थिती लक्षात घेता कोरोना संसर्गाचा रोजचा आकडा नवीन आहे त्या पार्श्वभूमीवर जर विविध आखड्यांकडनं या महाआरतीची मागणी केली जाते किंवा के मंदिर खुलं ठेवण्याची मागणी केली जाते साहजिक आहे की नाशिककर हा श्रद्धाळू आहे तो घराच्या बाहेर पडेल किती मोठा धोका असू शकतो हे नाशिककरांना समजवणं गरजेचं नाही का आपण काय याबद्दल म्हणजे वास्तविक परिस्थिती आपण काय स्पष्ट कराल आपल्याबरोबर खुद्द नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे आहेत राधाकृष्ण गमेजी ठीक आहे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं गर्दीचाही मुद्दा आहे त्यानं कोरो कोरोनाचा संसर्गही त्याचाही धोका आहे पण या याच्यामध्ये मी जो आपल्या आपल्याकडे प्रशांतबरोबर असणाऱ्या साधू संतांनाही प्रश्न विचारला श्रद्धा आणि आसक्ती एका ठिकाणी आणि वास्तविक परिस्थिती दुसरीकडे अशावेळी आपण नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून या सगळ्यांना काय सल्ला द्याल काय आपण आवाहन कराल श्रद्धा आणि आसक्ती आपण म्हणतात त्याप्रमाणे ते आपण त्याचं जतन करतोच आहे त्याचं पालनही आपण करतो आहे बरोबर परंतु सध्या जर करोनाची स्थिती आपण शहरातली बघितली जवळपास आता आपल्याकडे दहा हजार पेशंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे जरी आपल्याकडे बेड आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असलं तरी प्रसार आणि त्याचा प्रसार जो आहे प्रसार पुढचा संसर्गाचा जो रोखणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आमचे सर्व महंत आणि सर्व जे काही सहकार्य आहे ते सर्व मदत करताय आणि याच्या पुढे ती निश्चित मदत करतील कारण एका ठिकाणी जर जा गर्दी झाली सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो एकच उदाहरण मी आपल्याला आमच्याकडे शहरात जवळच्या एका इंडस्ट्रीमध्ये दुपारी जेवणाला लोक एकत्र बसले आणि तिथे एकाला संसर्ग झाला आणि परिस्थिती अशी झाली की त्या कंपनीमध्ये जवळपास सं, शंभर लोकांना संसर्ग झाला अशी परिस्थिती निर्माण होते कारण नाशिककरांच्या माहितीसाठी की आजचा आकडा काय नाशिकचा आपला आजचा आकडा दहा हजारच्या जवळपास धक्कादायक अशा वेळी मग जर ही मागणी ते लावून धरत असतील साधू संप्रदाय किंवा विविध आखडे काय भूमिका असू शकते प्रशासनाने त्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला सर्वांना एकत्रपणे हा कोरोनाचा लढा लढावा लागणार आहे आणि त्यासाठी आतापर्यंत सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे आपण बघितलं असेल की आपल्याकडे एक मे चा कार्यक्रम झाला आहे बकरी ईद झाली आहे रमजान ईद झाली आहे इतरही आपले वारी पंढरपूरची झाली आहे इतर सर्व कार्यक्रम आपल्याकडे जे का धार्मिक सर्व झालेले आहेत त्यामध्ये सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आताही आपल्याला सहकार्य निश्चित मिळेल कारण नाशिकमध्ये आपल्याला कल्पना आहे की लॉकडाऊन नंतर जो संसर्ग वाढतो आहे तो आता आपल्याला रोखणं हे सर्वात महत्वाचं प्राधान्याचं काम आहे राधाकृष्ण गमेजी मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे या सगळ्या वातावरणात खरं आपली भूमिका जी आहे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ती फार महत्वाची असणार आहे मला यानंतर वेळ झाली का ब्रेकची पण ब्रेक नंतर मी साधू संप्रदाय किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या विविध प्रतिनिधींना प्रश्न विचारणार आहे की जो साधू संप्रदाय मनुष्य जातीच्या कल्याणाबद्दल कायम विचार करतो किंवा त्याबद्दल त्याचं प्रबोधन करतो तो या सगळ्या वातावरणात हा महाआरतीचा निर्णय मंदिर उघडण्याच्या मागणीचा जो काही मुद्दा आहे तो पुढे अशाच पद्धतीने लावून धरणार आहे का एक ब्रेक पहा लोकमत ती की पाच ऑगस्टला राम जन्मभूमीचं भूमिपूजन पार पडतंय नरेंद्र मोदींच्या हस्ते तर दुसरीकडे नाशिकमध्ये तिथल्या आखाडा संघटनांनी अशी मागणी केलेली आहे की मंदिरं त्या दिवशी एक दिवसापुरतं सुरू करा आणि महाआरती गंगेवरती केली जावी कोरोनाच्या या संसर्गाच्या वातावरणात खरंच ही मागणी रास्त आहे का हे आपण तपासून बघण्याचा प्रयत्न करतोय आपल्याबरोबर सैन डॉक्टर सैन्याने आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कारण डॉक्टर निखिल सैध्याने नाशिकमधली जी काही कोरोना संसर्गाची परिस्थिती आहे त्याबद्दल अधिक आवर्जून सांगू शकता निखिल सौदानेजी या सगळ्या वादात खरं तर आपण बघतोय की गर्दी होऊ शकते जर महाआरती होईल तर गर्दी होईल लोकं बाहेर पडतील पण सध्याची नाशिकमधली संसर्गाची परिस्थिती काय डॉक्टर सैन्याने डॉक्टर आवाज yes, 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 बर आपल्याला आखाडा आणि संघटनाची मागणी निश्चितपणे लक्षात आली असेल बर पण या yes, सगळ्याच्या सगळ्याच्यावरती yes. नाशिककर बाहेर पडतील महाआरती होणार असेल तर गर्दी होईल सोशल डिस्टन्सिंग no, पाळल्या no. जाणार नाही सध्या कोरोना बद्दल नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे नाशिकचा एकंदरीत आपण आढावा बघितलं तर नाशिकमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या इथं वाढतेच आहे आणि ह्या महाआरतीच्या निमित्ताने जी गर्दी होणार आहे त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि जर आपण त्या ठिकाणी त्याने जर योग्यरित्या प्लॅनिंग करून जर सोशल डिस्टन्सिंगचं प्लॅनिंग केलं आणि दुसरं याला एक ऑप्शन मी तर म्हणतो की ह्या महाआरतीच्या सोहळानी जसं आपण बाकी ऑनलाईन ज्या कार्यक्रम असतात त्याप्रमाणे केलं जात तसं जर केलं तर आपण ह्या गोष्टीचे पालन करून म्हणजे काही करायला हरकत नाही मग त्यातले नियम ठरवायला हवे असं आपल्याला वाटतं पण सध्याच्या परिस्थितीत yes, गर्दी करणं घराच्या बाहेर पडणं हे नाशिककरांसाठी धोकादायक आहे धोक्यादायकच yes, आहे कारण की कोविडचा संसर्ग वाढता बघितला तर अशा ठिकाणी कार्यक्रम घेऊन एकत्रित येणं आणि तिथे जर सोशल डिस्टन्सिंग आणि बाकी नियमांचे पालन नाही केलं तर निश्चितच रुग्णांची संख्या वाढू शकते नाशिककरता चिंताजनक परिस्थिती होईल नाशिककरांकरता मी जाणारे प्रशांतकडे प्रशांत मी ब्रेकपूर्वी जो प्रश्न उपस्थित केला होता आता थेट विचारतो हा साधू संप्रदाय मनुष्य जातीच्या कल्याणाबद्दलचा विचार करतो कर त्याचं प्रबोधन करतो त्याच्याकरताच देवाकडे प्रार्थना करतो अशावेळी या संसर्गाच्या वातावरणात ही मागणी कितपत रास्ते याबद्दल त्यांना चिंता वाटत नाही का नक्कीच अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा नक्कीच आपण म्हणू शकतो विशालेला खरं तर दिगंबर आखडा निर्वाणी आखडा निर्मोही आखडा विश्व हिंदू परिषद तीर्थपुरोहित संघ या सगळ्यांचे महंत प्रतिनिधी पदाधिकारी सगळेच आपल्यावर आहेत काय सांगाल महंत की आता ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय झपाट्यानं आणि अशा प्रकारे जर का आपण या आपल्या मागणीवर ठाम राहिलो तर याने प्रादुर्भाव जर का वाढत राहिला खरं मनुष्य कल्याण हा आपला प्रमुख धर्म मग अशा वेळेस काय भूमिका घेतली पाहिजे आत्ता उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्या संबंधानं काल जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचीही अपेक्षा आहे आमचीही अपेक्षा आहे की कुठेही शांततेचा भंग होऊ नये जे संकट समाजावर आहे त्या संकटाचाही कोणाला लाग लागू नये कुठल्याही पद्धतीनं त्याची बाधा होऊ नये याकरता सोशल डिस्टन्सिंग राखून प्रातिनिधिक स्वरूपानं कशा पद्धत अंतर राखून तर काम करावं करावं लागेल त्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे पण प्रत्येकाच्या अंतकरणातला जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो कसा दाबून ठेवायचा हडवूनच शकत नाही आपण मग त्याला एक व्यवस्थित स्वरूप त्याला द्यावं कुठेही प्रशासनाने आडमुठे धोरण घेऊ नये आणि आम्ही दुराग्रही राहू नये हे सगळ्यांना कळत आहे नक्कीच म्हणजे सहकारीची भूमिका तुमची कायम प्रशासनाला होती पण आपल्या भूमिका आहे विश्व हिंदू परिषद कायमच आक्रमक होती रामसिंग बावरी काय सांगाल तुम्ही या ना पुढे खऱ्या अर्थाने कुठलंही सरकार घ्या हिंदू धर्माच्या बाबतीत त्याच्यावर अन्याय करणं हे सरकारचं कर्तव्यच आहे की काय असं वाटायला लागलेलं कुठलीही गोष्ट घ्या गणेशोत्सव घ्या की धार्मिक धार्मिकवंत आता चारशे ब्याण्णव वर्षानंतर श्रीरामजी प्रभू त्या तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांचं आज भूमिपूजन अयोध्येला होतं आहे ऐतिहासिक सण आहे आणि त्या ऐतिहासिक सणाला जर आमच्या नाशिकमध्ये तेरा वर्ष श्रीराम परब होते इथं जर तो आम्ही साजरा करू केला नाही तर ते आम्हाला कुठंतरी आमच्या पूर्वजांनाही इथे बोचलं जाईल दुःख होईल म्हणून आम्ही ते करणार आहोत आणि आम्ही पूर्ण शासकीय नियम कोरोनाला पळवण्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते करून ते करणार आहोत आमची प्रशासनाला ही सहकार्याची भूमिका आहे नक्कीच प्रशासनाला सहकार्याची भूमिका हा सकारात्मकतेचा सगळ्यात पहिलं पाऊल आपल्याला नक्कीच म्हणता येईल पण मग इतका आडमुठेपणा का एवढी आक्रमकता का नाही आक्रमकता अशी कुठे नाही काल आम्ही कलेक्टर साहेबांशी ज्या वेळेला चर्चा केली या विषयाची संपूर्ण विस्तृत माहिती आम्ही साहेबांना दिली आणि मंदिरं उघडी करावी परंतु साहेबांनी जे काही रिझन्स सांगितले त्या विषयाचं आम्ही पालन करीत आहोत आणि कुठल्याही पद्धतीने जी आपली व्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्र शासन आहे यांनी ज्या गाईडलाईन दिल्या आहेत एकशे चौवेचाळीस लागू आहे आम्हालाही कल्पना आहे नक्कीच त्या कल्पना आहेत महंत आपल्याला सांगतायत विश्व हिंदू परिषद आपल्याला सांगत आहे पुरोहित संघ आपल्याला सांगत आहे की सहकार्य करणार कल्पना आहे पण जर का भावनाच दाबून ठेवण्याचा प्रयत्न जर का कराल तर स्फोट होईलच एकंदरीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकचे सगळेच महंत गण असो आखाडे असो पुरोहित संघ असो किंवा विश्व हिंदू परिषद हिंदुत्ववादी संघटना या सगळ्यात सकारात्मक आहेत प्रशांत मी जातोय का शेवटचे काही मिनिटं माझ्याकडे उरलेले आहेत राधाकृष्ण गमे यांना मला विचारायचं राधाकृष्ण गमेची ही सगळी चर्चा आपण ऐकली आता पुन्हा एकदा या सगळ्या ह्याच्यात आपल्याकडनं काय अपील असणार आहे या सगळ्या संघटनांना आखाड्यांना आणि नाशिककरांना मी अगदी थोडक्यात सांगेल की कालच आमची गणेश उत्सवा संबंधी जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये माननीय आहे पालकमंत्री पोलीस आयुक्त मी जिल्हाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व लोक तिथे होते आणि त्याच्यामध्ये असं हा मुद्दा उपस्थित झाला तर सर्वांनी आव्हान हेच केलंय की आपण संसर्ग बळावे अशा प्रकारे एकत्र येऊन कुठली कृती करू नये आणि सर्व नियमाचं पालन करावं हीच आमची प्रशासनामार्फत सर्वांना विनंती राहणार आहे धन्यवाद प्रशांत आणि राधाकृष्ण गमे सर आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि आपली मतं मांडली जाता जाता शेवटी शेवटी मी एवढंच म्हणेन वातावरण बिघडलेलं आहे कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय एका बाधितामुळे शंभर लोक बाधित होताना दिसत त्यामुळे आपली श्रद्धा आसक्ती त्याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सन्मान आहे आदर आहे ती एका जागे पण वास्तविक परिस्थिती देखील लक्षात घ्या मंदिरासमोर उभं राहिल्यानंतर केवळ हात जोडल्यानंतरच आपला नमस्कार पोचतो असा नाही आहे तर मनातनं देखील तो नमस्कार आपण पोचवू शकतो हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे मानस पूजा मानस भावना या सगळ्याच्यात आपण लक्षात घेतली पाहिजे आणि या वातावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळे नियम पाळले पाहिजे आज इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत